नमस्कार. आज आपण जातोय जलसृष्टी नावाच्या रिसॉर्टला. हे पुण्यापासून 1.25 तासावरती आहे आणि आम्ही वन डे पिकनिकसाठी तिथे जातोय. आज माझ्याकडे वेळ नव्हता की मी काहीतरी पिकनिकसाठी बनवून घेईन, आयदर स्टॅक्स किंवा बटाटेवडा वगैरे, असं शिरा, सँडविचेस किंवा पोळी भाजी खिचडी असं काही घेईन. सो माझा आजचा क्रायटेरिया हा होता की आपण एक तर फूड छान पाहिजे, नंतर थोडंसं स्पॉट लक्झरियस पाहिजे, म्हणजे बाथरूम बिथरूमची व्यवस्थित सोय पाहिजे, आणि एंड टू एंड सर्व्हिस पाहिजे आणि निसर्गरम्य पाहिजे. सो या क्रायटेरियामध्ये जलसृष्टी फिट बसत आहे म्हणून आम्ही चाललोय. साधारण रेट पर पर्सन 2000 आहे आणि 18% टॅक्सेस, पण आय थिंक इट्स वर्थ इट. कारण जर महाबळेश्वरला वगैरे जायचं म्हटलं तर आधी गाडी काढा, पेट्रोल काढा आणि मग त्याच्यानंतर तिथे राहा. त्यापेक्षा सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत जर सगळ्यांना एकत्र मजा करायची असेल, कमी वेळात जास्त मजा आणि थोडेसे पैसे घालवायची तयारी असेल, तर मला वाटतं हे स्पॉट चांगला आहे. मी त्याचे रिव्ह्यू बघितले, छान आहे, सुंदर वाटतंय. आम्ही आता पोचलो आहोत जलसृष्टीच्या एंट्रन्सच्या पार्किंगमध्ये. इथे या समोर दिसतोय तो दरवाजा आहे आणि इथे व्यवस्थित कार पार्क आहे. सो इथे हवा आज खूप ढगाळ आणि सुंदर आहे आणि पुण्याच्या इतकं जवळ इतकं शांत जागा आहे आणि ती सुद्धा इतकी वेल मॅनेज्ड, हे बघून गंमत वाटली. आता आम्ही एंट्रन्सवरनं चाललो आहे. इथे आमचा हा एंट्रन्स आहे, तिथे सुंदर कुठले तरी नॅचरल वेल आहेत आणि एंट्रन्स इतका नयनरम्य आहे, सगळीकडे छान हिरवंगार आहे आणि परिसर सुंदर आहे. वाव, इतकं सुंदर आहे, मस्त. आता आम्हाला जायचंय रिव्हरनी क्रॉस करून इकडून तिकडे. इट्स अ लवली पिकनिक स्पॉट, इट्स वर्थ इट. समटाईम्स आपल्याला असं वाटतं की काय हे, इतके पैसे आहेत वगैरे, पण ज्याला असं सगळी मजा करायला आवडते ना, त्याच्यासाठी पैशाची काय किंमत. सो आपण आत्ता ही नदी क्रॉस करतोय आणि नदीतनं या बाजूनी त्यावर. ही कुठली मुठा नदी, ही कुठली मुठा नदी का? मुळा मुळा. ओके, वाव, तिथे एक क्रोकोडाईल पण ठेवली आहे. ती खरी आहे का दगडाची आहे? ही खोल आहे का नदी? 5 फूट पाणी आहे. किती? 6 फूट पाणी आहे. 6 फूट. दिस इज द टिप ऑफ द आयलंड. सुंदर आहे ना, हेवन हेवन आहे, खूपच छान आहे. तराफा चाललाय त्या बाजूला, जस्ट आम्ही तराफ्याने नदीच्या या बाजूनी त्या बाजूला गेलोय, आलोय म्हणजे या बाजूला, आणि इतकं सुंदर वाटतंय की इथे येणं इट्स वर्थ इट, इट्स जस्ट वर्थ इट, बाकी काहीच नाही. खूपच छान ब्रँड आहे हा आणि खूपच छान मेंटेन केलं आहे सगळं. जे रम्य पिकनिक स्पॉटची माझी जी आयडिया आहे त्यामध्ये हे अगदी फिट बसत आहे. आणि म्हटलं तर इथे सगळ्या सोयी आहेत की टॉयलेट छान आहेत, जेवायला छान मिळतंय, सो बाकी वेळ मजा करायची आणि जेव्हा हवं तेव्हा पेटपूजा करायला इकडे यायचं. आणि मॅनेजमेंट माझ्याकडे नाही ना, तर एरवी मी डबा घेऊन आले की कसं सगळं मलाच मॅनेज करावं लागतं. सो इथे काहीतरी कढईत भाजायला पण ठेवलं आहे बहुतेक शेंगा वगैरे, म्हणजे ठेवू शकत असतील पण आ हा हा, खूपच सुंदर. माझे वडील पूर्ण लहानपणी चित्र काढायचे, ते बहुतेक असे रम्यरम्य चित्र काढायचे. हे जे वेल आहे तिथले, यांनी तर बहार आणली आहे, नयनरम्य.
हे छोटस कुंड किती सुंदर आहे. सो लुक्स लाईक इथे आम्ही आता ब्रेकफास्ट घेणार आहोत. आणि दूरवर पसरलं आहे. आता शेक आम्ही हा छोटासा भाग कवर करतोय. तिथे ते बसायला जे गजीबो आहेत ते पण किती सुंदर आहेत. एकंदर सगळं रम्य आहे. त्या या झुमरांनी गंमत आणली आहे ना झाडाच्या. किती सुंदर दिसत आहेत. रंग पण मनोहरी आहे. तो आम्ही ते हा जलसृष्टी मागे ठेवलंय आणि आमच्या पिकनिकला आम्ही अजूनच पुढे आलोय. म्हणजे आम्ही इथे आता एक गंमत म्हणून पूल बनवला ज्याच्यामुळे आम्ही रस्ता क्रॉस केला आहे. बघा इथे अशी सुंदर सुंदर रान फुलं आहेत. आय थिंक हल्ली असंच बघायला मिळत नाही. आम्ही साथी हाथ बढाना स्टाईलनी इथे असा हा पूल बनवला आणि मग तिकडून इकडे क्रॉस केलं आणि इकडे आलो. सो इथे जलसृष्टीच्या बाहेरही अतिशय सुंदर पिकनिक स्पॉट आहे आणि मुख्य म्हणजे खायला आपल्याला या रिझॉर्टमध्येच मिळणार असल्यामुळे इट्स अ ग्रेट आउटिंग विदाउट एनी डिस्टर्बन्स. सो आम्ही तिकडची डोंगराच्या बाजूला जी जलसृष्टीच्या बाहेरची जागा होती जिथे नदी होती थोडा झरा होता तिकडची मजा करून आता हे इकडचं सगळं फिरून असंच एक ट्रेल घ्यायला चाललो आहे. इथला आणि जंगलातला फरक एवढाच आहे की इथे सेफ आहे त्यामुळे टेन्शन नाही आहेत आणि इथे तुम्ही ॲज अ फॅमिली येऊन मजा करू शकता जी जंगलात असलं की सारखी सिक्युरिटीची भीती वाटते. दुपारचा 1:30 आणि लंच टाईमला इथे ते थाळी सिस्टीमच देतात पण माझी बहीण म्हणत होती की हे शोरबा आहे व्हेज शोरबा खूपच टेस्टी होता. सो लंचसाठी इतका छान मेनू आहे ना इकडे मला दिसतंय. भाकरी अळूची वडी करडा चिकन भुर्जी आणि फिश पण आहे आणि इकडे रबडी आहे आणि शिरा आहे आणि पापड आहेत आणि इथलं छान तळ्याचं नदीची हे आहे साथ आहे पलीकडे डोंगर आहेत. सो खरंच इट्स जस्ट वर्थ कमिंग हिअर. मी नॉनव्हेज मेनू सांगितला तर त्यांनी व्हेज काही घातलंच नाहीये त्यात. मी त्यांना व्हेज मला जेवण हवंय असं सांगितलं म्हणजे हवंय म्हणजे द्या मला. तर शेपूची भाजी आहे बटाट्याचा रस्सा आहे बीन्सची भाजी आहे पालक आहे डाळ आहे आणि आय थिंक छोले किंवा काहीतरी कुठलं तरी राजमा असं काहीतरी आहे. सो जेवण तर अप्रतिम आहे. मी आत्ता बघितलं शिरा खाऊन बघितला छान आहे. सीताफळ रबडी आहे ती पण मस्त आहे. आय एम शुअर चिकन आणि फिश पण छान असणार आहे. आम्ही चाललो बिगी बिगी. आमचा ट्रॅक्टर लावलाय गाडीला आणि शेतातनं दर्शन देतोय तुम्हाला आमच्या बागेच. हा आहे हायटीचा मेनू. इथे भजी तळली जात आहेत शेवटा पुरी आहे चटणी आहे पकोडे आहेत चहा कॉफी आणि इथे या नदी किनारी ते नदी किनारी ते सर्व करतायत.